नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज स्टडी हब या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान जेवढे जेवढे महत्त्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एज स्टडी हब या एज्युकेशन यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवल्यानंतर त्याला त्याचा नोटिफिकेशन मिळून जाईल. तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम लिंक देतो, तो चॅनल जॉईन करा, त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF उपलब्ध होऊन जाईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, 36वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 आयोजन कोणते राज्य करणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गुजरात हे 36वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करणार आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा, इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. 36वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 गुजरात या ठिकाणी आयोजित होत आहे. कालावधी बघा, 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2022 दरम्यान. आवृत्ती 36वी असेल. थीम काय आहे बघा, जीतेगा इंडिया. जीतेगा इंडिया ही 36वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची थीम आहेत. शुभंकर सावत सिंह आहेत. एकूण सहभागी खेळाडू 8000 आहेत. तर एकंदर क्रीडा प्रकार 36 आहेत. पहिली राष्ट्रीय स्पर्धा 1924 कराची या ठिकाणी पार पडलेला आहे. तर बघा, त्यानंतर बघा, 7 वर्षानंतर राष्ट्रीय खेळाचे पुनरागमन होत असून यापूर्वी या स्पर्धा 2015 केरळ या ठिकाणी पार पडल्या होत्या. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न पाहूया. अलीकडेच कोणाची सौदी अरेबियाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्राउन प्रिन्स मोहम्मद यांची सौदी अरेबियाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आलेली. या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. अलीकडेच सौदी अरेबियाचे नवीन पंतप्रधान क्राउन प्रिन्स मोहम्मद यांची नियुक्ती करण्यात आलेली. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न बघा, अलीकडेच कोणाला लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उषा मंगेशकर आणि प्रसाद चौरसिया यांना लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेले. या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. अलीकडेच उषा मंगेशकर आणि हरिप्रसाद चौरसिया यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक आणि कार्य विभागामार्फत दरवर्षी गायन आणि वादन या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी या 8 दिवसांमध्ये घडलेल्या आहेत. या ठिकाणी बघा, चौथा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशन NBA ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रणवीर सिंग. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशन NBA नवीन अभिनेता नाव दिले रणवीर सिंग. अभिनेता ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2021-22 त्यांच्या 75व्या वर्धापन दिन हंगामात भारतात लीगचं प्रोफाईल वाढवण्यासाठी NBA बरोबर काम करेल. 2021-22 हंगामासाठी सिंह अनेक लीग उपक्रमामध्ये सहभागी होतील जे NBA इंडिया आणि त्यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावर खात्यावर प्रदर्शित केले जाईल. तर लक्षात ठेवा, राष्ट्रीय बास्केटबॉल चे असोसिएशनचे ब्रँड अँबेसेडर रणवीर सिंह आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा 5वा प्रश्न पाहूया. अलीकडेच कोणत्या संघाने लेवर कप इनडोर टेनिस स्पर्धा 2022 जिंकली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, टीम वर्ल्ड या संघाने लेवर कप इनडोर 2022 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. टीम वर्ल्ड टीम युरोपचा पराभव करून प्रथमच लेवर कप 2022 जिंकला. टीम वर्ल्डने टीम युरोप 1-13-7 असा पराभव करून लेवर कप इनडोर टेनिस स्पर्धा जिंकली. लेवर कप ही युरोप आणि टीम वर्ल्ड यांच्यातील आंतरराष्ट्रीय इनडोर हार्डकोर्टवरती स्पर्धा खेळवली जाते. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 6वा. अलीकडेच कोणत्या शहराच्या चौकाला लता दीदीचे नाव देण्यात आलेलं आहे? प्रश्न काय विचारलं आहे बघा, अलीकडेच कोणत्या शहराच्या चौकाला लता दीदींचे नाव देण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अयोध्या चौकाला लता दीदी यांचे नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, अलीकडेच अयोध्या शहरातील चौकाला लता दीदींचे नाव देण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, गांधीनगर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन खालीलपैकी कोणी केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन केलेलं आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा, गांधीनगर मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 30 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमध्ये रवाना केली. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन गुजरात आणि महाराष्ट्राच्या गांधीनगर आणि मुंबई दरम्यान जोडेल. रविवार वगळता आठवड्यातून 6 दिवस ही ट्रेन धावणार आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा बघा, 8वा प्रश्न पाहूया. नुकतेच बातमीमध्ये चर्चेत असणारे ऑपरेशन गरुड हे कोणत्या संघटनेचे संबंधित आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, CBI या संघटनेशी ऑपरेशन गरुड आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पाहूया.
अलीकडेच कोणाला 2021 या वर्षासाठीचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे? तर कुमार सानू ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. 2021 वर्षासाठी लता मंगेशकर पुरस्कार कुमार सानू यांना देण्यात आला, तर 2019 आणि 20 लता मंगेशकर पुरस्कार अनुक्रमे शैलेंद्र सिंग आनंद मिलिंद यांना देण्यात आला आहे. हा पुरस्कार मध्य प्रदेश सरकारमार्फत दिला जातो, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा 10वा प्रश्न बघा. अलीकडेच किती आठवड्याच्या आत कायदेशीर गर्भपात हा महिलांचा अधिकार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 24 आठवड्याच्या आत कायदेशीर गर्भपात महिलांचा अधिकार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आता या ठिकाणी आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया जे की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. अलीकडेच गर्भपात हा महिलांचा अधिकार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 24 आठवड्याच्या आत असा दिला आहे. सुरक्षित आणि 24 आठवड्याच्या आत कायदेशीर गर्भपात प्रत्येक महिलेचा अधिकार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे बी पारडीवाला, न्यायाधीश एस बोपन्ना यांच्या खंडपीठाने दिलेला आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा 11वा प्रश्न पाहूया. हिताची अस्तेमो या कंपनीने भारतातील पहिला सोलर पॉवर प्लांट कोणत्या राज्यात बसवला? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. या ठिकाणी हिताची अस्तेमो या कंपनीने भारतातील पहिला सोलर पॉवर प्लांट उभारलेला आहे. हिताची अस्तेमो या कंपनीने भारतातील पहिला सोलर पॉवर प्लांट महाराष्ट्र राज्यात बसवला. हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यात बसवण्यात येणार आहे. हिताची कंपनी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी 2050 पर्यंत कार्बन न्यूट्रल शून्य होईल यासाठी काम करत आहेत, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा 12वा प्रश्न पाहूया. अलीकडे कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूंनी निवृत्तीची घोषणा केली आहे? लक्षात ठेवा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. झुलन गोस्वामी या महिलेने म्हणजे निवृत्तीची घोषणा केलेली आहे भारतीय क्रिकेटपटू महिलांनी. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे. अलीकडेच झुलन गोस्वामी या महिलेने क्रिकेटपटू निवृत्तीची घोषणा केली आहे. झुलन गोस्वामी यांनी 2008 ते 2011 पर्यंत भारतीय महिला संघाची कर्णधार, महिलांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट 255 घेण्याचा विक्रम झुलन गोस्वामीच्या नावावर आहेत. चक्कादा दह या एक्सप्रेस नावानेही तिचा बायोपिक तयार होत आहे. 2007 आय सी सी महिला क्रिकेट ऑफ द इयर, 2010 अर्जुन पुरस्कार, 2012 पद्मश्री हे पुरस्कार झुलन गोस्वामी यांना भेटलेले, लक्षात ठेवा. एक्झामला तुम्हाला नाव विचारलं जाईल कोणत्या खेळाडूची खेळाशी संबंधित आहे, तर क्रिकेट खेळाशी संबंधित आहे झुलन गोस्वामी. 13वा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू कोण बनला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विराट कोहली हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू विराट कोहली बनला आहे. त्याने 471 सामन्यात 24,078 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकर, त्यानंतर विराट कोहली व तिसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड आहेत, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया 14 नंबरचा. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 सलग 12 वर्षे कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकवले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्वित्झर्लंड. या देशाने ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 सलग 12 वर्षे प्रथम स्थान पटकवले. या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 सलग 12 वर्षे प्रथम राहण्याचा विक्रम स्वित्झर्लंड या देशाने केला. तर शेवटच्या स्थानिक गिनी 132 हा देश आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 भारत 40व्या क्रमांकावर आहे. स्कोर आहे भारताचा 36.6. तर 2021 भारत 46व्या क्रमांकावरती होता, तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 15 प्रश्न पाहूया 17 नंबरचा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिप्पी विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आलेले? तर बॅरिस्टर नाथबापू पै यांचे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिप्पी विमानतळाला देण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3,000 धावा करणारी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्मृती मानधना. इम्पॉर्टंट पॉईंट्स बघा. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3,000 धावा करणारी स्मृती मानधना, तिने 76 डावांमध्ये 3,000 धावा केलेल्या आहेत, लक्षात ठेवा, महत्त्वाचा विक्रम आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. 17 नंबरचा प्रश्न पाहूया. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पर्यटनविषयक पुरस्कारात सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणाला त्या राज्याला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड राज्याला देण्यात आला. पर्यटनविषयक पुरस्कारात सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार उत्तराखंड राज्याला देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 18 नंबरचा प्रश्न पाहूया. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे? तर स्वित्झर्लंड आहेत, लक्षात ठेवा. या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 पहिल्या क्रमांकावरती स्वित्झर्लंड देश आहेत. शेवटच्या
क्रमांकावरती गिनी 132व्या क्रमांकावरती हा देश आहे, तर भारताचा क्रमांक 40वा आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सबद्दल माहिती बघा. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेकडून हा अहवाल प्रसिद्ध केला जातो. आवृत्ती यावर्षी 15वी होती आणि समाविष्ट देश आहे 132 या अहवालामध्ये समाविष्ट देश आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 19 नंबरचा प्रश्न, भारतात 5G सेवा कधी लाँच करण्यात आली? तर 1 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात 5G सेवा लाँच करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात 5G सेवा लाँच केली. नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेस 2022च्या 6व्या आवृत्तीत 5G सेवेचे भारतात उद्घाटन केलेले आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा मुद्दा बघा, भारतात 5G ची सुरुवात एअरटेल, जिओ, वोडाफोन, आयडिया या प्रमुख दूरसंचार कंपनीकडून केली जाणार आहेत. भारतात 5G सेवेची मुंबई, दिल्ली, वाराणसी, बंगलोर अशा 8 शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया 20 नंबरचा. जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 भारताचा क्रमांक कितवा? तर ऑप्शन क्रमांक 354वा क्रमांक आहेत. जागतिक प्रवास पर्यटन विकास निर्देशांक 2021 भारताचा क्रमांक 54वा आहेत. जागतिक पर्यटन दिनानिमित्त 2018-19 साठी उपाध्यक्ष जगदीप धनकर यांनी राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान केले. तर 81 पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे एकदमच्या दृष्टिकोनातून. त्यानंतरचा प्रश्न पाहूया, 42व्या मराठवाडा साहित्य संमेलन अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 शेषराव मोहिते यांची 42व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया जे की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 42व्या मराठवाडा साहित्य संमेलन अध्यक्षपदी शेषराव मोहिते यांची निवड करण्यात आली. जालन्यातील घनसांगवी येथे 10 ते 11 डिसेंबर रोजी आयोजन होणार आहे या संमेलनाचे. तर 41व्या मराठवाडा साहित्य संमेलन देंगलोर जिल्हा नांदेड येथे पार पडले आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. 22 नंबरचा प्रश्न पाहूया, कोणत्या राज्याने हमारी बेटी हमारा मान ही मोहीम सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड राज्याने हमारी बेटी हमारा मान ही मोहीम सुरू केलेली आहे. हमारी बेटी हमारा मान ही मोहीम छत्तीसगड सरकारने सुरू केली. या मोहिमेअंतर्गत महिलांशी संबंधित गुन्ह्याचा तपास महिला अधिकारच करतील. ही महत्त्वाची बाब या ठिकाणी आहेत, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 23 नंबरचा प्रश्न पाहूया, कोणता देश चंद्रावर नवीन मूलद्रव्य शोधणारा जगातील 3रा देश ठरला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चीन हा देश चंद्रावर नवीन मूलद्रव्य शोधणारा हा 3रा देश बनलेला आहे. चीन हा देश चंद्रावर नवीन मूलद्रव्य शोधणारा 3रा देश बनला आहे. चीनने स्फटिकाच्या स्वरूपातील फॉस्फेट हे खनिज शोधले आणि या खनिजाला चीनद्वारे चेंज साईट वाय असे नाव देण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे एकदमच्या दृष्टिकोनातून. त्यानंतरचा प्रश्न बघा 24 नंबरचा, भारतात सोलर फार्म स्थापन करण्याची घोषणा करणारी पहिली ई कॉमर्स कंपनी कोणती आहे? तर अमेझॉन. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया, भारतात सोलर फार्म स्थापन करणारी पहिली ई कॉमर्स कंपनी अमेझॉन आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे एकदमच्या दृष्टिकोनातून. 25 नंबरचा प्रश्न बघा, देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क कोठे सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक या ठिकाणी देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क सुरू करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 26 नंबरचा प्रश्न पाहूया, इंदोर हे शहर देशात स्वच्छ सर्वेक्षण अहवालात कितव्यांदा पहिले आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 6व्यांदा हे इंदोर शहर देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षण अहवालात पहिले आलेले आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट मुद्दे पाहूया जे की एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. इंदोर हे देशात स्वच्छ सर्वेक्षण अहवालात सलग 6व्यांदा पहिल्या क्रमांकावरती आले. इंदोर शहराने 6व्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरण्याचा मान मिळवला. भारतातील पहिले सप्तताऱ्यांकित कचरामुक्त शहर इंदोरनेही मान मिळवला. सर्वात स्वच्छ शहर पाहूया 3, इंदोर पहिल्या क्रमांकावरती, द्वितीय सूरत, तृतीय नवी मुंबई आहेत. तर सर्वात अस्वच्छ शहर पाहूया सर्वात स्वच्छ राज्य पाहूया मध्य प्रदेश, त्यानंतर बघा छत्तीसगड, नंतर महाराष्ट्र. हे लक्षात ठेवा, महत्त्वाचे मुद्दे आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून. त्यानंतरचा प्रश्न पाहूया, स्वच्छ सर्वेक्षण 2022 नुसार 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्येचे सर्वात स्वच्छ शहर कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पाचगणी महाराष्ट्रातील हे स्वच्छ सर्वेक्षणनुसार 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्येचे सर्वाधिक स्वच्छ शहर आहेत. आता या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया, स्वच्छ सर्वेक्षण 2022 नुसार 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्येचे स्वच्छ शहर पाचगणी आहेत. सफाई मित्र सुरक्षा या श्रेणीत तिरुपती शहर सर्वोत्कृष्ट ठरलेले आहेत. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया 28 नंबरचा, नुकतीच केंद्र सरकारने एकूण किती दहशतवादी संघटनावरती बंदी घातलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 9 संघटनावरती बंदी घातली. नुकतेच केंद्र सरकारने 9 दहशतवादी संघटनामध्ये बंदी घातली आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने 28 सप्टेंबर 2022 रोजी 5 वर्षाची बंदी घातली. तर ICC या दहशतवादी संघटनेचे संबंध ठेवणे या कारणास्तव संघटनांवरती बंदी घातलेली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे.
त्यानंतरचा बघा 29 नंबरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, जगातील पहिला ग्रह संरक्षण तंत्रज्ञान प्रत्यक्षित प्रणाली असलेले डार्ट हे यान नासाकडून नुकतेच कोणत्या ग्रहावर धडकवण्यात आले? तर डीप फोर्स या ग्रहावरती नासाकडनं डार्ट हे यान धडकवण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा. तर यांनी हे यान का धडकवण्यात आले, तर त्या जे काही हे आहेत धूमकेतू आहेत तर त्याची दिशा बदलण्यासाठी. तर बघा डिमो फोर्स हे नावाची हे लघुग्रह यावर धडकवण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. ग्राहक संरक्षण तंत्रज्ञान प्रात्यक्षिक प्रणाली असलेले डार्ट हे या नासाकडून डिमो फोर्स या लघुग्रहावरती धडकवण्यात आले आहेत. भविष्यात पृथ्वीच्या दिशेने येणारी उल्का अथवा धूमकेतू आढळला तर त्याची दिशा बदलून आपल्या व पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी हा प्रयोग करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे एकदमच्या दृष्टिकोनातून. त्यानंतरचा प्रश्न पाहूया 30 नंबरचा, कोणते शहर हे भारतातील पहिले सप्त तारांकित कचरामुक्त शहर ठरले? तर ऑप्शन क्रमांक 1 इंदूर हे शहर ठरलेले आहेत. या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहूया. इंदूर हे शहर भारतातील पहिले सप्त तारांकित कचरामुक्त शहर ठरले आहेत. सुरत, भोपाळ, मैसूर, नवी मुंबई, विशाखापट्टणम, तिरुपती या शहरांना कचरामुक्त श्रेणीत पंचतारांकित प्रमाणपत्र जिंकले. लक्षद्वीप लोकसंख्येच्या श्रेणीत सलग सहाव्यांदा इंदूर शहर ठरले. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. त्यानंतरचा प्रश्न पाहूया, जगातील पहिले CNG टर्मिनल कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर गुजरात. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे, जगातील पहिले CNG टर्मिनल गुजरात राज्यात स्थापन करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील भावनगर येथे जगातील पहिल्या CNG टर्मिनल आणि ब्राऊनफील्ड पोर्टची पायाभरणी केली. टर्मिनल 4,000 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा 32 नंबरचा, आसरा पेन्शन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर तेलंगणा राज्याने सुरू केलेली आसरा पेन्शन योजना. तेलंगणा सरकारने गरिबांसाठी आसरा पेन्शन योजना सुरू केली. तेलंगणा सरकारने राज्याच्या कल्याणकारी उपायाचा मानसिक सुरक्षा नेट धोरणाचा एक भाग म्हणून आसरा पेन्शन योजना सुरू केली आहे. आसरा पेन्शनचे उद्दिष्टे सर्व गरिबांचे जीवन सुरक्षित करणे हा आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे आसरा पेन्शन योजना, तर तेलंगणा. या ठिकाणी बघा आसरा पेन्शन योजनेसंबंधी महत्त्वाचे मुद्दे पाहूया. आसरा पेन्शन योजना 8 नोव्हेंबर 2014 रोजी तेलंगणा सरकारने सुरू केली होती. या योजनेत वृद्ध, नंतर हत्तीरोग किंवा खिडक्या, एडसग्रस्त रुग्ण, शारीरिकदृष्ट्या अपंगत्व व्यक्ती, विडी कामगार, एकल महिलांना पेन्शन दिली जाते. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा 33 नंबरचा, वैद्यक क्षेत्रातील नोबेल पारितोषिक 2022 कोणाला देण्यात आला? तर स्वाते पाबो यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर स्वाते पाबो यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 34 नंबरचा प्रश्न बघा, भौतिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2022 किती व्यक्तींना देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2, 3 व्यक्तींना भौतिक क्षेत्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे या वर्षी. आता तीन व्यक्ती कोण आहेत ते पाहूया. आयलन एक्सपेक्ट आहेत, त्यानंतर बघा जॉन एफ क्लोजर आणि अँटोन झेलिंगर यांना भौतिक क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला ह्या 3 व्यक्तींना. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा 35 नंबरचा प्रश्न पाहूया, 2022 साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर अनी एर्नो यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर बघा, जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका ॲनी एर्नो यांना देण्यात आला किंवा जाहीर झाला. ॲनी एर्नोक्स यांनी फ्रेंच इंग्रजी भाषेत कादंबरी, लेख, नाटके, चित्रपटासाठी लेखन केले आहेत. ॲनी यांनी साहित्यातून सामाजिक बंधने उलगडून दाखवण्याबद्दल त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 36 नंबरचा प्रश्न पाहूया. शेवटचा प्रश्न बघा, शांततेचा नोबेल पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला? तर एलियस बियाल्स्की यांना शांततेचा नोबेल पुरस्कार 2022 देण्यात आलेला आहे. तर बघा, यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार 2022 बेलारूसचे मानवी हक्क कार्यकर्ते एलिस बियाल्स्की यांना जाहीर झालेला आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न होते जे की 8 दिवसाचे इम्पॉर्टंट करणं पाहिजे. तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक टेलिग्राम लिंक देतो, त्या ठिकाणी चॅनल जॉईन करा, त्या ठिकाणी तुम्हाला PDF मिळून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.